सुजन हो, अक्षरांना रेखताना घडवितो आहे स्वतःला, वाचताना अक्षरांना वाचतो आहे जगाला। खरतर अक्षरांपासून व्यावहारिक जगापर्यंतचा प्रवास सुलभ आणि सुकर व्हावा, आव्हानांची जाण, कर्तव्याचं भान आणि जगण्याचं तत्वज्ञान कळावं यासाठी शिक्षणाची व्यवस्था असते। आणि या प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या अंतरंगातील विविध कलागुणांना मिळणारं खुलं व्यासपीठ म्हणजे स्नेहसंमेलन होय। चिमुकल्यांच्या कलागुणांच्या आविष्कारांचा हा तेजस्वी सोहळा आहे, त्याचा प्रारंभही तेजो आराधनेनं होणं अभिप्रेत आहे। मी मान्यवरांना विनंती करते की आपण दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करावं आणि हा चैतन्य सोहळा आपण प्रारंभावा। मान्यवरांना विनंती आहे की आपण दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन आपल्या शुभ हस्ते संपन्न करावं आणि हा चैतन्यमय सोहळा, हा मांगल्यमय सोहळा तेजाच्या आराधनेने, प्रकाशाच्या आराधनेने हा चैतन्य पेरून आणि दीपांच्या उन्मेषात आपण हा सोहळा प्रारंभावा, ही विनंती मी मान्यवरांना करते। सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रतिमेचं, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन संपन्न होतं आहे। खरंतर जिच्या कर्तृत्वामुळे आणि जिच्या नेतृत्वामुळे आज स्त्री शिकते आहे, आज स्त्री क्षितिजा पल्याडचंही आभाळ शोधू पाहते आहे, जिच्या गगनभरारीला तेज मिळालं आहे, त्या पाठी जिचे श्रम आहेत ती आहे सावित्रीमाई। श्वापदांच्या समूहात सिंहाचा स्वर होणारी तू आणि सर्पाच्या प्रदेशात गरुडाचं घर होणारी तू, असं वर्णन जिचं करावं लागतं, यथार्थ वर्णन जिचं करावं असं वाटतं, ती आम्हा सर्वांची माय सावित्रीमाई हिच्या यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते होत असताना आपण पाहतो आहोत। खरं तर जे दैदिप्यमान माणसं असतात, ज्यांनी इतिहास रचलेला असतो, ज्यांनी स्वतःच्या कार्यकर्तृत्वातून पिढ्यांना नवं काही दिलेलं असतं, ज्यांच्या पायंड्यावरून चालण्यासाठी हजारो जण उत्सुक असतात, अशी ही तेजस्वी व्यक्तित्व असतात। आणि या तेजस्वी व्यक्तित्वांच्या ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। दीप प्रज्वलनाचा हा सोहळा, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव दीप प्रज्वलनाचा हा सोहळा संपन्न होत असताना आपण पाहतो आहोत। दिव्याने दिवा चेतवला की उजेडाची आरास रूप घेते, दिव्याने दिवा चेतवला की उजेडाची आरास रूप घेते, उजळत जातात गाव घर आणि मनही, काळोखाची रेषा पुसून प्रकाशाचं येणं होतं, काळोखाची रेषा पुसून प्रकाशाचं येणं होतं आणि किलमिशांना जाळून साऱ्या जीवनाचं गाणं होतं। आज या विचारपीठावर अशी व्यक्तित्व उपस्थित आहेत की खरोखर असं म्हणावं वाटतं, यावेळेस सुजनांनी घराशी अमुच्या जरा जगण्याला जाग यावी, पडावा सडा विचारांचा त्यांच्या नि आम्ही आनंदे दाद द्यावी। दीप प्रज्वलनाचा हा तेजस्वी सोहळा या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होतो आहे। असं म्हणतात, दिवा पेटताच प्रगटला प्रकाशू, दिवा पेटताच प्रगटला प्रकाशू, मनातील अंधाराचा होतसे विनाशू। सर्व प्रकारच्या अंधाराला, सर्व प्रकारच्या अज्ञानाला, सर्व प्रकारच्या किलमिशांना जाळणारा हा दिवा किती दिमाखात तेजाळतो आहे या ठिकाणी, आणि साऱ्या अंधकारावर विजय घेत हा दिवा आपले प्रकाशाचे कण साऱ्या वातावरणामध्ये पेरतो आहे आणि हे वातावरण चैतन्यमय बनत चाललेलं आहे। एकदा जोरदार टाळ्यांची साथ या उद्घाटनाच्या सोहळ्याला लाभली पाहिजे। शाळेतील सर्व ज्या विद्यार्थ्यांना मेडल्स मिळणार आहेत त्यांना सांगितलेल्या विद्यार्थ्यांनी स्टेजच्या पाठीमागे उपस्थित राहायचंय। जणू काही ह्या दिव्याचं तेज या ठिकाणी सांगू पाहतंय, लावियेला दीप प्रेमे देवता ठेवालणा, लावियेला दीप प्रेमे देवता ठेवालणा, बालकांच्या उन्नतीचा मार्ग हा चालालणा।
आणि निश्चितच बालकांच्या उन्नतीचा मार्ग सदोदित चालण्यासाठी कटिबद्ध असणारी ब्राईट इंटरनॅशनल जी आस आहे, तुमची जी साथ आहे आमच्यासाठी खास आहे. सर्व मान्यवरांचं, स्नेहीजनांचं आणि सुजनांचं येथे येणं हे आमच्यासाठी आनंद निधान आहे. जन हो, असं म्हणतात माणसं भेटावी अशी की भेटीच्या हर क्षणाचं सोनं व्हावं. माणसं भेटावी अशी की भेटीच्या हर क्षणाचं सोनं व्हावं आणि किलमिशांना जाळून साऱ्या जीवनाचं गाणं व्हावं. आपल्या जीवनाचं गाणं ज्यांच्या सुरेख सहवासात आणि आत्मीय विचारांतून होणार आहे असे मान्यवर विचारपीठावर उपस्थित आहेत. सर्वांचं शब्दसुमनांनी स्वागत करण्याकरिता मी आमच्या या विद्यालयाच्या विद्यार्थिनींना विनंती करते की आपण शब्दपुष्प सर्वांसमोर ठेवावेत आणि हे स्वागत गीत आपण या ठिकाणी सर्वांसाठी सादर करावं. चिमुकल्या विद्यार्थिनींना विनंती आहे की आपण स्वागत गीत गाऊन सर्व मान्यवरांचं, उपस्थित सर्व ग्रामस्थांचं, स्नेहीजनांचं आणि सुजनांचं स्वागत आपल्या शब्दांनी करावं. कारण असं म्हणतात की तोफांनाही जे साधता येत नाही ते शब्दांना सहज साधता येतं. कारण काळजाच्या जवळ जाण्याचं कौशल्य हे शब्दांमध्ये असतं. ऐकणार आहोत स्वागत गीत. जान्हवी जाधव इने मंचावर उपस्थित व्हायचंय. मला वाटतं या ठिकाणी सर्वांचं स्वागत आमच्या फेटेधारी कन्यांच्या मुजऱ्यानं झालंय, त्यामुळं हे स्वागत खूप मोलाचं आहे असं म्हणावं लागेल. स्नेहीजन हो, ज्ञानेशांनी एके ठिकाणी खूप सुरेख मांडलंय. ज्ञानेश म्हणतात चला कल्पतरुंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. असे पियुषांचे अर्णव असणारी परिसस्पर्शी आणि उत्तुंग व्यक्तित्व आज विचारपीठावर उपस्थित आहे. या मान्यवरांप्रती आमच्या मनातील प्रेमादर उद्घृत करण्याकरिता आम्ही स्वागताचा आणि सन्मानाचा सोहळा आता आरंभणार आहोत. सर्वप्रथम
आजच्या सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष सन्माननीय बच्चे साहेबजी शिंदे सर, श्री दत्त प्रतिष्ठान या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी सन्माननीय शेख अलीम इसाद सरांना करते. खरं तर बच्चे साहेबजी शिंदे सरांनी हयातभर शिक्षणाच्या प्रगतीचं ब्रीद वाहिलं आणि शिक्षणाच्या प्रगतीस्थव आपले विचार मांडले आणि कृतीही अगदी त्याचप्रमाणे त्यांनी केली. सदोदित आपल्या नेतृत्वातून, आपल्या कर्तृत्वातून त्यांनी नव्या पिढ्यांना हे सांगितलं, सोच बदलो सितारे बदल जाएंगे, सोच बदलो सितारे बदल जाएंगे, नजर बदलो नजारे बदल जाएंगे. अशा आम्हा सर्वांचे मार्गदर्शक असणाऱ्या सन्माननीय बच्चे साहेबजी शिंदे सरांचं स्वागत या ठिकाणी संपन्न होत आहे. मनपूर्वक आभार. आजच्या सरसर अध्यक्ष महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएशन लातूर आणि संस्थापक ग्लोबल इंग्लिश स्कूल लातूर यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी सन्माननीय श्री बच्चे साहेबजी शिंदे सरांना करते. मी सन्माननीय बच्चे साहेबजी शिंदे सरांना विनंती करते की आपण आजच्या सोहळ्याच्या सन्माननीय उद्घाटकांचं स्वागत आणि सन्मान आपल्या शुभहस्ते संपन्न करावा. एक आंतरबाह्य सदगृहस्थ म्हणून आपण सर्वजण बिरादार सरांना ओळखतो. आपलं या ठिकाणी येणं आमच्यासाठी आनंद निधान आहे. सन्मान गणपती सॉन्ग साठी तयार झालेल्या मुलांनी स्टेजच्या पाठीमागे यायचंय. सन्माननीय बाबूरावजी खंदाळे सर या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी सन्माननीय डॉक्टर श्रीधरजी शिंदे सरांना करते. सन्माननीय डॉक्टर श्रीधरजी शिंदे सरांना विनंती आहे की हे स्वागत आणि सन्मान आपण आपल्या शुभहस्ते संपन्न करावा. आणि पहिलं गाणं ज्यांचं या ठिकाणी होणार आहे त्यांनी स्टेजच्या पाठीमागील बाजूला गणपती सॉन्ग मधल्या मुलांनी पाठीमागील बाजूला थांबायचं. यानंतर सन्माननीय प्रशांतजी कुलकर्णी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय कुलकर्णी सरांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी सन्माननीय बिभीषणजी शिंदे सरांना करते. बिभीषणजी शिंदे सरांना विनंती आहे की आपण या ठिकाणी सन्माननीय प्रशांतजी कुलकर्णी सरांचं स्वागत आणि सन्मान आपल्या शुभहस्ते संपन्न करावा. खरं तर एक ज्ञानसंपन्न व्यक्तित्व म्हणून कुलकर्णी सर खरं तर या परिसरामध्ये सुपरिचित आहेत. आपलं या ठिकाणी येणं आमच्यासाठी आनंद निधान आहे. मनस्वी स्वागत आपलं.